95च्या निवडणुकीमध्ये काय सांगत होते तुम्हाला आमदारनी सालदार भेटे सांगितलं होतं की नाही लोक आठवा आणि आता काय झालं त्यांनी आपल्याला सालदार केलेले आणि ते मालदार होऊन गेलेले. लोकांमधूनच मागणी आली की सर तुम्ही फॉर्म भरा आणि मी फॉर्म भरला सर त्यांचं काम फुटलंय आता हो ना तेच सांगतो. मग महाविकास आघाडी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आय काँग्रेस आय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या महाविकास आघाडी मार्फत माझं तिकीट फायनल झालेले आणि मग त्यावेळेला भाऊंना काय आवडत होतं की आपण त्यांनी सगळे नेते फोडले संजूदादांपासून सगळ्यांना पक्षात घेऊन घेतला त्यांना असं वाटत होतं मी बिनविरोधच घेऊन गेलेलो आहे म्हणून आपल्याला आता मतदारांची गरजच नाही. परंतु असं होत नाही तुम्ही सगळ्यांना घेतलं म्हणजे कोणी येणारच नाही असं नाही. मग राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांनी वास्तविक त्यांचा हक्क होता परंतु त्यांनी एकमताने ठरवलं श्रेष्ठींकडे मागणी केली की आम्ही दिलीप खोडकरना भाजपमधून आणतो परंतु त्यांना उमेदवारी द्या. शेवटी त्यांनी निरोप दिला की कोण दिलीप खोडके आम्हाला पावत द्या मग एकदा घेऊन गेले आणि माझं तिकीट त्यांनी निश्चित केलं. मग एक काबर झालं ते सगळे तुमच्या पाठिंब्यापाई झालेले आणि जर विचार केला तर हे स्वतःला एकदम जनतेचा कैवारी म्हणून घेतात. तुम्हाला आठवत असेल पहिल्या निवडणुकीमध्ये म्हणजे तरुण पोरांना नाही माहिती पण जे जुने ज्येष्ठ लोक आहेत त्यांना माहिती आहे. 94-95च्या निवडणुकीमध्ये काय सांगत होते तुम्हाला आमदारनी सालदार भेटे सांगितलं होतं की नाही जुने लोक आठवा आणि आता काय झालं त्यांनी आपल्याला सालदार केलेले आणि ते मालदार होऊन गेलेले आणि आरोग्याच्या सेवेचे म्हणा ते मिरवतात की काही झालं तुम्ही फक्त फोन लावा आम्ही मुंबई पर्यंत घेऊन जाऊ पेशंटला आणि परत घरी आणून देऊ खर्च 5 पैसे लागू देणार नाही. तिथे गेल्यावर काय आलो होता हे आपण सगळ्यांनी पाहिलेले पण मी म्हणतो मुंबईला जायची गरज ठेवताच का बर तुम्ही एवढे आरोग्य दूत आहे इथे जळगाव जामनेरला सोयी सुविधा उपलब्ध करून द्या ना. बरं तुमची तेवढी शक्ती होती फक्त एक जीएम फाउंडेशनचं हॉस्पिटल सुरू केलं तेही चालत आलं आणि लगेच दुसऱ्याला खाजगी डॉक्टरांना चालायला देणं पडलं. म्हणजे फक्त अँब्युलन्स कामात पडत आहे काही तेही पण पडलेलं आता दिसतात तुम्ही बघा. तर हे सगळं आणि आता मात्र ते सगळ्या कुठेही जा काही काम मागा लगेच सांगतील झालं दिलं चला मी नारळ फोडायला येतो. पण तुम्हाला सांगतो ते कामं होणारच नाही कारण आचारसंहिता लागलेली तुमचा प्रस्ताव तयार नाही त्यांचं एस्टिमेट तयार नाही प्रमाणे होणारच कुठून. परंतु आता मात्र सगळे भूल थापा देतील आता आपण भूल थापांना बळी पडायचं नाही. शेवटचं त्यांचं एकच राहतं पैसा पोत्यांनी पैसा कमवून ठेवलेला आहे आता पैसा काढतील. मी तर हे म्हणेल की त्यांची पैशाची शीक कमी होऊ द्या पैसा आला तर घेऊन घ्या दिवाळी येते दिवाळी साजरी करून घ्या. तरी वाजवणाऱ्या माणसाला त्यांचं दिवाळी काढा त्यांना दिसू द्या की जनतेने जर ठरवलं तर काय होतं. आणि आताही जर पाहिलं तुम्ही तर एवढे अवकाळी पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आता तोंडाच्या आलेला घास गेलेला आहे कापूस सोयाबीन मका केळीचे बागचे भाग उद्ध्वस्त झालेले एकदा तरी त्यांच्याकडून ऐकलं का तुम्ही नाही तर असं नारळ फोडायला किती उदो उदो करता. पण एकदा तरी ऐकलं का की मी प्रशासनाला आदेश दिला की याचे पंचनामे ताबडतोब करा काहीच नाही कारण त्यांना आपली गरजच पडलेली नाही ना. आणि जर कधी आपणे सांगितलं तसं जर कधी मी तो म्हणतो नोकऱ्या दूर राहिल्या तुम्ही शेतीला तर पाणी द्या तुम्हीच आश्वासन दिलं होतं मागच्या पंचवार्षिकला इंचन इंच भिजवू इंचन इंच भिजवलं पण ते अहो काही नाही भिजवलं तुम्ही कुठे भिजवलं. तर ते पाणी जरी भेटलं ना तरी शेतकरी कष्ट करायला तयार आहे त्याच्यातून तो मोती पिकवेल आणि पैसा कमवेल परंतु ते होऊ द्यायचं नाही कारण की आपण त्यांच्याकडे वर्गाने मागायला जाणार नाही आपणच आपलं आपलं करून टाकू त्यांच्या मागे फिरायला कोणी राहणार नाही म्हणून ते हे होऊ देत नाही. आपल्याला हे सगळं घडवायचंय परिवर्तन घडवून आणायचंय म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या परिवर्तनामध्ये आपला सगळ्यांचा हातभार लावा. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आपण मत